फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत मटार करंजी। तर त्याच्यासाठी काय काय लागतं ते बघून घेऊया। त्याच्यासाठी मी हे घेतलं आहे गव्हाचं पीठ, हे साधारणपणे 3 वाट्या गव्हाचं पीठ आहे। त्यानंतर हा खवलेला नारळ आहे, हा मटार उकडलेला आहे, बॉईल करून घेतलेले मटार आहेत। त्यानंतर हे मीठ आहे, साखर आहे, ओवा आहे, बडीशोप आहे, हे कॉर्नफ्लोअर आहे, हे 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलंय आणि 3 टेबलस्पून आपलं व्हेजिटेबल ऑइल घेतलेलं आहे। आणि आपल्याला हे कोथिंबीर, त्यानंतर पुदिना आणि हे आलं, हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। हे गव्हाचं पीठ आता आपल्याला भिजवून घेऊया। जे आपल्याला करंजीसाठी वरची पारी करायची ती गव्हाच्या पिठाची करायची आहे। या वेळेला ह्याच्यामध्ये मी मैदा घेतलेला नाहीये, तर ह्याच्यामध्ये आता आपण ओवा घालूया। त्यानंतर हे मीठ घालते मी आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचंय तेल घालायचं आहे। साधारणपणे 3 टेबलस्पून मी तेल घालते आहे, लागलं तर आपण अजून पण तेल घालू शकतो। तर हे आता आपल्याला पीठ सगळं तेलाला चोळून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचा असं एक गोळा व्हायला पाहिजे तयार। आपल्याला अजून पण तेल घालावं लागणार आहे। तर हे आता मी व्यवस्थित मळून घेते। आता हे पीठ आपलं असं त्याचा मुटका व्हायला पाहिजे एवढं आपल्याला ते तेल घालायचं असतं। तर हे आता ह्याचं असं गोळा होतं। तर हे पीठ आता तेल घालून व्यवस्थित झालंय। तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून नेहमीप्रमाणे आपण गव्हाचं पीठ भिजवतो तसं भिजवायचं आहे। मध्यम पीठ भिजवायचं आहे, खूप घट्ट पण नाही भिजवायचं। तर हे पीठ आता आपलं भिजवून झालेलं आहे, साधारणपणे मध्यम भिजवलेलं आहे। तर हे आता आपल्याला एक अर्धा तास भिजवून ठेवून द्यायचं आहे। आता मी एक अर्धा तासासाठी झाकून ठेवून देणार आहे। हा पॅन मी गरम करत ठेवलाय, त्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घालूया। आपल्याला आता हे मटाराचं स्टफिंग सगळं बनवायचं आहे, त्याच्यासाठी मी तेल घातलेलं आहे। तेल तापलेलं आहे, हे जिरे घालूया। जिरे तडतडल्यावर आपल्याला ह्याच्यात बडीशोप घालायची आहे, ओवा, हे कढीपत्त्याची पानं आहेत। हे हिरवं वाटण आपण करून घेतलेलं आहे। कोथिंबीर, आलं, मिरची आणि पुदिना हे सर्व आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे। आता हे आपलं परतून झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी हा बॉईल केलेला मटार घालते आहे। तर हे आता आपलं हे झालंय। आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया जिरे पावडर 1 चमचा, आमचूर पावडर 1 चमचा, धना पावडर आणि ही साखर। आता हे आपल्याला सगळं व्यवस्थित परत ढवळून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय की आपलं हे आता स्टफिंग सगळं रेडी आहे। आपल्याला आता साठं बनवून घ्यायचं आहे। तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे हे आपलं व्हेजिटेबल ऑइल आहे आणि हे आहे कॉर्नफ्लोअर। आता आपण हे कॉर्नफ्लोअर जे आहे ते ह्या तेलामध्ये मिक्स करून घेऊया। ह्याची एक छानशी पेस्ट आपल्याला पातळसर बनवायची आहे जी आपल्याला पोळीवरती पसरता येईल। हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं ह्याच्यामध्ये।
वाटल्यास आपण अजून पण कॉर्नफ्लोअर घालू शकतो त्याच्यामध्ये, म्हणजे त्याला थोडासा खट्टपणा आहे. तर ही आपली आता कॉर्नफ्लोअरची पेस्ट तयार झाली आहे. ही अशी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. तर ही आपण आता वापरणार आहोत. हे आता गव्हाचं पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे, तर मी त्याचे असे गोळे बनवून घेतलेले आहेत. एकसारखे सर्व गोळे बनवून घ्यायचेत आपल्याला. आणि आता आपल्याला ह्याच्या पोळ्या करायच्या. त्याचा गोळा आहे हा मैद्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि त्याची एक पातळ पोळी लाटायची आहे. तर ही अशा प्रकारे पोळी करायची आपल्याला. तर ही पोळी आपली अशी छान मोठी अशी लाटून झालेली आहे पातळसर, अशी एवढी जाड करायची आहे. तर अशा प्रकारे आता मी सर्व पोळ्या करून घेणार आहे. तर ही आपली आता झालेली आहे. तर आपल्याला ह्या पोळ्या अशा करून घ्यायच्या आहेत. तर मी ह्या 5 पोळ्या करून घेतल्या आहेत. 1, 2, 3, 4 आणि ही 5. तर आता ह्या पोळीवर आपल्याला साटा लावायचा आहे. ही जी आपण मग अशी पेस्ट बनवली आहे, ही कॉर्नफ्लोअर आणि तेल, तर ही पेस्ट अशी व्यवस्थित मिक्स करून ठेवली होती. तर ही आता आपल्याला ह्याच्यावर पसरायची आहे. ही आता पेस्ट मी लावतीये, ती सगळीकडनं अशी व्यवस्थित लावून घ्यायची आपल्याला. आणि ह्याच्यावर आपल्याला थोडासा मैदा पण भुरभुरायचा आहे. तर ही पेस्ट लावलेली आहे, त्यानंतर हा मी थोडासा मैदा भुरभुरते आहे त्याच्यावर. अशा प्रकारे आता त्याच्यावर मी दुसरी पोळी घालणार आहे. या सर्व पोळ्या मी एकसारख्या बनवून ठेवलेल्या आहेत. आता ह्याच्यावरती पण मला साटं लावायचं आहे. आता मी ही तिसरी पोळी घालते आहे. अशा प्रकारे 5 पोळ्या आपल्याला एकावर एक घालायच्या आहेत आणि मध्ये हे जी पेस्ट आहे ती लावायची आहे प्रत्येक पोळीच्या वरती. अशा प्रकारे आपल्याला सर्व बनवून घ्यायचं आहे. तर ही अशी पेस्ट लावून झालेली आहे. त्याच्यावर थोडासा मी मैदा भरते आहे. त्याच्यावर आपल्याला अजून एक पोळी घालायची आहे. आता व्यवस्थित सगळ्या पोळ्या एकावर एक मी अशा करून घेतलेल्या. त्या 5 पोळ्या एकावर एक लाटून मध्ये त्याच्या आपण ही पेस्ट लावलेली आहे. तर ह्याचं आता व्यवस्थित आपल्याला ह्याचा रोल करायचा आहे. तर मी आता हा रोल करते आहे. त्याच्यावर पण आपण थोडस लावूया. थोडासच लावायचा इथे. आता ह्याचा रोल करायचा आहे. तर हा असा आपला रोल झालेला आहे. त्याला मी असं थोडस व्यवस्थित करून घेणार आहे. आणि आता ह्याचे आपल्याला कट करायचे. तर हा असा आपला रोल तयार झालेला आहे. तर ह्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे साईडचं काढून टाकायचं आहे आपल्याला. तर आता ह्याचे मी कट करून घ्यायचे पीसेस. हे आता आपले असे तयार झालेले आहेत. तर हे आता आपल्याला असे प्रेस करून घ्यायचे आहेत सर्व पोळे. त्याच्यामध्ये असे लेयर्स दिसत आहेत, त्यामुळे आपली करंजी लेअर्ड होणार आहे. हे आपले सर्व रोल्स करून झालेले आहेत. तर आता ह्याच्यापासून आपल्याला करंजी बनवायची आहे. तर हे आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे आणि त्याच्यामध्ये सारण भरून करंजी करायची आहे. हे आपल्याला आता हे मैद्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि आता ह्याचं आपल्याला पुरीसारखं लाटायचं आहे.
आणि ह्याच्यापासून आपल्याला करंजी बनवायची आहे। आता मी ह्याची एक करंजी बनवून दाखवते आहे। हे माझ्याकडे करंजीचं एक साचा आहे, त्याच्यामध्ये हे मी करंजी ठेवते आहे। हे करंजीसाठी आपण आता कडेनी थोडीशी मैद्याची पेस्ट करून घेतली आहे, तर ती मी ही लावते आहे म्हणजे करंजी व्यवस्थित चिकटून जाते। तर हे आता आपण व्यवस्थित लावून घेऊ आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे। त्याच्यामध्ये आपण सारण भरूया। तर ही अशी आपली आता करंजी तयार झाली आहे। तर ही आपल्या मटाराच्या करंजी आता तयार झाल्या आहेत। तर ह्या आता आपण आता सगळ्या तळून घेऊयात। हे तेल आता तापत आलंय, तर मी त्याच्यामध्ये ह्या करंजी आता तळायला घेते। आपल्याला उलटून घ्यायचे आहे, ब्राऊन रंगावर तळायचे आहे। करंजी आता झालेला आहे, तरी हात आपण काढून घेऊ। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व करंजा करून घ्यायच्या आहे। तरी हा अशा आपल्याला ब्राऊन रंगावर तळायचे आहे। तर हे आपल्या मटार करंजी आता रेडी झालेली आहे। मी टॅमॅटो सॉस आणि एक पुदिन्याची चटणी बरोबर ती सर्व केली आहे। तर तुम्ही नक्की करून बघा। आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।